कोरोनाच्या कालावधीत पुणे शहराचे हवा प्रदूषण कमी झाले होते, त्यानंतर सातत्यानं हवा प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. देशातील 131 प्रदूषित शहरांची यादी तयार करण्यात आली असून त्यात पुण्याचा समावेश आहे. शहरीकरण आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. पुणे शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागापेक्षा पूर्व आणि उत्तर भागात हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. नायट्रोजन डायऑक्साईडचे सर्वाधिक प्रमाण शिवाजीनगरमध्ये आहे. केंद्र सरकारने पुण्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.